हॅलो फ्रेंड्स, आशाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे बटरस्कॉच केकसाठी लागणारं कॅरॅमल सॉस व त्यासोबतच बटरस्कॉच क्रंच किंवा कॅरॅमल क्रंच कसे बनवायचे ते पाहणार आहोत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण हे बनवणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात रेसिपीला. तर प्रथम आपण कॅरॅमल क्रंच कसे बनवायचे ते पाहूयात. इथे पॅनमध्ये मी 4 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. ज्या प्रमाणात तुम्हाला क्रंच बनवायचे असतील त्या प्रमाणात तुम्ही साखर घेऊ शकता. तर ही साखर आपण आता हाय फ्लेमवरती मेल्ट करून घेणार आहोत. साखर पूर्ण वितळलेली आहे. यामध्ये आता मी अर्धी वाटी काजू व बदामचे काप टाकून घेणार आहे व त्या कॅरॅमलमध्ये हे चांगले मिक्स करून पटकन ते बटर पेपरवरती टाकून पसरवून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे. या पद्धतीने ते सर्व बटर पेपरवरती पसरवून घ्यायचं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं आहे व थंड झाल्यानंतर ती बटर पेपरपासून हलक्या हाताने अलगद या पद्धतीने सोडवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी वडी सोडवून घेतलेली आहे. आता ती मी एका प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकून बत्त्याच्या सहाय्याने ती ठेचून घेणार आहे. याचे आपल्याला बारीक क्रंच करायचे आहेत. अशा पद्धतीने आपले बटरस्कॉच क्रंच तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप पटकन व सहज असे बटरस्कॉच क्रंच आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर हे बटरस्कॉच केकच्या फिलिंगसाठी वापरले जातात. खायला अतिशय टेस्टी लागतात हे क्रंच. तुम्ही नक्की करून बघा. आता वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, म्हणजेच कॅरॅमल सॉसच्या रेसिपीकडे. आता ज्या पॅनमध्ये आपण क्रंच बनवले त्याच पॅनमध्ये मी परत 4 चमचे साखर टाकून घेत आहे व ती साखर मी हाय फ्लेमवरती वितळवून घेणार आहे. साखर पूर्ण वितळलेली आहे. तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये 1/4 कप व्हिपक्रीम टाकून घ्यायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हिपक्रीम ही रूम टेम्परेचरचीच असली पाहिजे. त्यामध्ये तुम्ही घरची साय देखील टाकू शकता. तुम्हाला हे मिश्रण थोडं घट्ट वाटल्यास त्यामध्ये दूध टाकू शकता. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर टाकून घेत आहे व ते छान मेल्ट करून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपलं कॅरॅमल सॉस तयार झालेला आहे. व्हिपक्रीमऐवजी तुम्ही इथे अमूल फ्रेशक्रीम देखील वापरू शकता. तर अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी पटकन होणारा असा आपला कॅरॅमल सॉस तयार झालेला आहे. हा सॉस देखील आपण बटरस्कॉच केकच्या फिलिंगसाठी वापरतो. कशा वाटल्या तुम्हाला आजच्या रेसिपी? तर तुम्ही देखील हे कॅरॅमल सॉस व क्रंच घरच्या घरी बनवून बघा व हे वापरून तुमचा केक कसा बनतो ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. बाहेरून विकत आणलेल्या बटरस्कॉच क्रश किंवा क्रंचपेक्षाही या पद्धतीने बनवलेल्या सॉस व क्रंचच्या केकची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूयात परत एकदा अशाच एका टेस्टी व क्रंची रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.